अहमदनगर शहरातील सावेडी श्री समर्थ विद्या मंदिर या ठिकाणी साहित्यिक कथा लेखक बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथनाचा कार्यक्रम संपन्न झालाय. समर्थ विद्या मंदिर सावेडी येथे साहित्यिक कथा लेखक बाळासाहेब देशमुख यांचा कथाकथन कार्यक्रम संपन्न झालाय. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक डीएम कासार सर होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात कासार म्हणाले, मुलांच्या अभ्यास संस्काराबरोबरच जडणघडणीला देखील फार महत्व असते. हे कार्य कथाकथन सारख्या वेगवेगळ्या कार्यक्रमातून घडत असते. कथेतून मिळणारा बोध विद्यार्थ्यांना आयुष्याचा अर्थ समजविण्यासाठी उपयोगी पडू शकतो. त्या उद्दिष्टाने बाळासाहेब देशमुख यांचे साहित्य लिखाण वास्तववादी व प्रेरणादायी आहे. कथाकथन कार्यक्रमामध्ये बाळासाहेब देशमुख यांनी अबोली व किमयागार या दोन कथा विद्यार्थी श्रोत्यांसमोर सादर केल्या. अबोली कथेतील चिमुरडी आजोबांना नाना प्रश्न नाना शंका असे अनेक प्रश्नांचा भडीमार करत राहते. तिच्या शंका निरसन करताना आजोबांची त्रेदारी पीठ होत राहते. चिमुरडी अबोलीच्या सर्व घटना अभिनय आवाजाच्या चढ उतारांसह देशमुख यांनी सादर केल्या. किमयागार या कथेमध्ये देशमुख यांनी मुलांना घडविणाऱ्या बालवाडीतील एका शिक्षकेचे वर्णन केले आहे. छोट्या मुलांना शिकवणाऱ्या बाईंचे लहान मुलांविषयी असलेले भावविश्व त्यांनी या कथेतून उलगडून दाखवले. पालकांचे पोट सोडल्यानंतर संपूर्ण आभार डोक्यावर घेणारी मुले बाईंच्या आज्ञेत शिस्तीत कवेत कशी शांत होतात. मुले रात्री दिवे लागण्याला देवापुढे हात जोडून प्रार्थना म्हणतात. हे पाहून घरातील सर्वांना बाईच्या अमोल शिकविण्याची आठवण होत राहते. सदर कार्यक्रमांमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमात रंगले होते. सदर कार्यक्रमासाठी संस्थेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.